मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशीच काही शिकत सध्या बिग बॉसच्या घरामध्ये अरबाज पटेलची होताना दिसतंय. एवढा लाळ गाळतोय त्या निकीसाठी ना, आणि निकी त्याला कवडीची सुद्धा किंमत देत नाहीये, तरी पण अरबाज लाळघोटेपणा तिच्या पाठीपाठी करताना दिसतोय. आता ना फार कंटाळा आलाय यांच्या या फेक लव्ह स्टोरीला पाहून, आणि बिग बॉस पण एवढी त्यांची लव्ह स्टोरी का प्रमोट करतायत हे कळत नाही. काल पण तो लाळघोट्या अगदी रात्री 2 वाजता काय 4 वाजता काय तिच्या बेडवरती जातो आणि तू सॉरी बोल मी सॉरी बोल सॉरी सॉरीच्या नादामध्ये अजून काहीतरी यांचं व्हायचं, ते जास्त काही बिग बॉसने दाखवलं नाही. पण अति आता होते ते थोडंसं थांबवणं गरजेचं आहे. आता यांच्या फेक लव्ह स्टोरीमध्ये ही आर्यामध्येच आज तिला फार गहिवरून आलं होतं, तू मिस यू वगैरे का लिहिलंयस. बघा, अरबाजने सॉरी असेल प्रेम व्यक्त करण्याच्या नादामध्ये त्या बाथरूम एरियामध्ये दरवाज्यावरती लव वगैरे काढलेला आहे, त्याच्यावर मिस यू वगैरे लिहिलेलं आहे. आणि नंतर मग अभिजित निकीला सांगतो की बघ त्यांनी काहीतरी लव वगैरे स्माइली वगैरे काढलेला आहे. निकी तिकडे जाऊन अरबाजला सांगते हा कोणाचा आहे, हा माझा आहे, अमुक तमुक त्यांचं ते चालू होतं. पण इथे आर्या मात्र थोडीसे डिस्टर्ब झाली. आर्याला असं वाटतं ना की अरबाजवरती प्रेम जडले हे स्पष्ट दिसते. बघा, कालचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. अरबाजची एक सपोर्टर आहे ती म्हणजे आर्या, त्यानंतर निकीचा एक सपोर्टर आहे तो म्हणजे अभिजित. आता या दोघांचे जो काही प्रसंग आहे ना तो तुम्हाला मी सांगतो. इथे आर्या व अरबाज, बघा आर्या अरबाजला सांगताना दिसते की तू निकीकडे जाऊ नको, तुला किती त्रास देते, अजिबात जायचं नाही, मला हे आवडत नाही, अमुक तमुक जे काही त्यांचं संभाषण चालू होतं दोघांचं. इकडे अभिजित निकीला सांगतोय की तुम्हाला आता ना पॅचअप करायला पाहिजे, जर तुला बोलता येत नसेल तर मी जाऊन बोलू का त्याच्याशी. बघा, दोन पर्सनॅलिटी कशा वेगवेगळ्या इथे बघायला मिळाल्या आपल्याला. अभिजितचं ना खरंच कौतुक आहे की तो अरबाज त्याला भावसुद्धा देत नाही आहे आणि हा पण त्याच्याशी बोलत नाही, पण निकीसाठी माझ्या मैत्रिणीसाठी मी अरबाजशी बोलतो. तर ह्या दोन पर्सनॅलिटी आपल्याला इथं पाहायला मिळाल्या. पण ही जी त्यांची जी काही फेक लव्ह स्टोरी आहे ना त्याचा खरंच आता वीट आला आहे. आता निकीला पण माहिती आहे की अरबाजची बाहेर गर्लफ्रेंड आहे आणि त्याने त्या दिवशी सांगितलं पण मी कमिटमेंट केलेली आहे, बाहेर कमिटेड आहे मी, तरी पण निकी त्याच्यावरती एक शब्दसुद्धा बोलत नाही आहे. त्याला जा विचारत नाही की तू बाहेर तुझं असं चालू आहे आणि तू इथेसुद्धा माझ्यावरती एवढा जीव ओततोयस. निकीलासुद्धा हेच पाहिजे. आमच्या या दोघांच्या फेक लव्ह स्टोरीमध्ये आम्ही दिसू तरी, तुम्ही कधी बघितलं का निकीने त्याला जा विचारलंय की असं का करतो तसं का करतो. आणि आता या दोघांच्या फेक लव्ह स्टोरीमध्ये आर्या पण सफर होताना दिसते. असं वाटतं ना की आर्याला मनापासून त्या अरबाजवरती प्रेम जडलंय आणि ते सध्या ती व्यक्त करते, पण अरबाज तिला कवडीची किंमत देत नाही. थोडंसं आर्याने हे थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आज जो काही प्रोमो शेअर केला याच्यामध्ये सॅड म्युझिक वाजत होतं आणि त्यामध्ये बिग बॉसचा आवाज बघा, आज रात्री 9 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. असं वाटतं की बिग बॉसला पण किती दुःख झालंय. तर आज बघूया यांचा फेक गेम. तर या अरबाज आणि निकीच्या या फेक नात्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे, आणि या दोघांच्या फेक नात्यामध्ये आर्याने उडी घेतलेली आहे, तिच्या या प्रेमाबद्दल काय तुमच्याकडे काही शब्द असतील तर नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.